त्या मोठ्या संख्येने या सर्व मुलांना आशीर्वाद देण्यासाठी आला आणि मला शुभेच्छा देण्यासाठी त्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या स्टेजवरच्या लोकांकडे आपलं मनापासून मी धन्यवाद देते. त्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक गटनेते भारतीय जनता पार्टीचे रामचंद्र गडजी. त्याचप्रमाणे माझी भेट घेऊ शकतो आमच्या पहिल्या नगरसेविका त्यांच्या सौभाग्यवती विजयाताई करत, आमच्या महिलांच्या मोर्चाच्या अध्यक्षा दुर्गाताई आणि एक सेल आहे ज्याचं सगळं उच्चवर्गीय असं काम करणार आमच्या चित्राताई चित्रेताई आमचे संपत शेवाळ जे माझे जुने सहकारी ज्यांच्याबरोबर आम्ही दोघंही नगरसेवक एकाच स्तंभामध्ये झालेलो. ते सभापती होती, ती नगरसेविका होती. विश्वविख्यात जादूगार आपले देशमुख साहेब सतीजी देशमुख यांच्यातील टाळा वाजवा. त्यांनी आज जादूचे खेळ दाखवले असते पण आपल्याकडे वेळ नाही. आमचे महामंत्री डॉक्टर राजाजी पाटील, महामंत्री निलेजी म्हात्रे, नगरसेवक आमचे दीपकजी पवार, आमचे युवा मोर्चांचे दत्ता गंगाळेजी, आमचे ऑल इंडिया लेवलचे पिल्ले साहेब उपाध्यक्ष जगताप साहेब, त्याचप्रमाणे काही बसलेले आमचे राजू चिकोणे त्यांनी आज इथे भगवामयी करून टाकलं. त्यांचे सहकारी त्यांना खरं मनापासून आम्हाला अपेक्षित नाही. तुम्ही आम्हाला सरप्राईज दिली तलवार घेऊन. आता ताई आजपासून तलवार घेऊन निघणारच आहे. आमचा 25 वर्ष काम केल्या माझ्यासोबत आरतीताई, त्याचप्रमाणे आमचे राम भोजने 14 मध्ये त्यांनी माझं काम केलं इलेक्शनचं. त्यावेळी ते मला सातत्याने सांगायचे ताई इकडे प्रॉब्लेम आहे तिकडे प्रॉब्लेम आहे, पण मी त्यांना म्हणायची घाबरू नका, मी सगळे प्रॉब्लेम नष्ट करीन, तुम्ही चिंता करू नका. आमच्या या कुठे त्या आपल्या नायडूताई कुठे बसल्या गेल्या की काय नायडूताई, त्याचप्रमाणे सगळे खाली बसलेले मान्यवर गिरी असतील, एमगार असतील, आमचे शशी जी असतील, गायकवाड असतील, आमचे ज्येष्ठ पत्रकार इथे नायक साहेब आहेत, ईश्वरात नारजी. ज्यावेळी राजकारणात आली त्यावेळी मी नायकजींना बोलली मला इंग्लिश शिकवा, तुम्ही ट्युशन द्या, कारण मी इंग्लिशची पत्र त्यांच्याकडनं करून घ्यायची. तर ते मला म्हणाले तुम्ही शिकलात तर माझ्या धंद्यावरती पोटा पाण्यात पाय येईल. आणि त्यांनी मला शेवटपर्यंत काही शिकवलं नाही, पण ते माझे गुरु राहिले. म्हणजे मला प्रत्येक वेळी कार्यक्रम कसा करायचा, कुठला केला पाहिजे, लोक कसे जमवले पाहिजे. मी जो पूर्वी एक्झिबिशन घ्यायची ना गरज साहेब, त्याची कल्पना यांच्याकडची. शरद पवार आलेले 2000 मध्ये उद्घाटन करून 100 स्टॉल आम्ही महिलांचे लावले होते, महिला बचत गटाचे. आज लॉकडाऊन मध्ये आणि कोरोना मध्ये आपण सगळे 8 महिने विचलित झालेलो. या विचलित झाल्यानंतर आपण जवळजवळ सगळेच डिस्टर्ब होतो, धंद्याने, उद्योगाने, आरोग्याने, शिक्षणाने, सगळे तंदुरुस्त. आता लॉकडाऊन गेल्यावर काहीतरी करावं, 10 दिवसाचा महोत्सव असतो, लोक मजा या महोत्सवाची वाट बघत असतात. पण काय करणार, तर ऑनलाईन स्पर्धा घेतली या मुलांना गाण्यासाठी, चित्रकलेसाठी, सगळ्या डॅन्ससाठी प्रोत्साहन दिलं. 400-500 विद्यार्थ्यांनी 400-500 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं. आज आल्यास त्याचा हॉलमध्ये जागा नसती, पण जे निवडत होते ज्यांना पारितोषक होतं तेवढ्याच लोकांना आपण बोलवलं. त्यांच्या कलाकारांना परत संधी मिळावी, त्यांना पुन्हा एक उभारी मिळावी यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सालाभर 26 वर्ष झाली करत आलेली आहे. बघता बघता गरज साठी कसे आमचे 26 वर्ष गेले आम्हाला सुद्धा कळलं नाही. 96 ला आम्ही संस्था स्थापन केली, एक छोटा हळदी कुंकू कार्यक्रम सुरू केला आणि आज जवळजवळ नाही म्हटलं तरी आमची जवळजवळ 20-25 कोटीची आज गोवर्धनी संस्थेची प्रॉपर्टी आहे, शाळा आहेत, कॉलेज आहेत. आम्ही शून्यात निर्माण केला, कोणाकडेही हातपाय पसरून नाही. आम्ही आमच्या कष्टाने आणि त्या कष्टातून मी तुम्हाला मदत करत असते. आज एक बाई आमच्या इथे काम करते, तिच्या मुलाचा अपघात झाला आणि ती मग अशी माझ्याकडे आली. तिने दागिने वगैरे विकले, पनवेलला कुठल्या हॉस्पिटलला मुलाला ठेवलं आणि माझ्या सुजयला म्हणाली छोट्या की मला थोडी पैशाची गरज आहे, तर तुले मम्मी से बात करू. तर ती 20,000 रुपये तिला लागले, तिने माझ्याकडे मारले. औषधाला पैसे नाही म्हणाले, मला तो वाढ दिवस आहे. मलाही वाटलं आज काहीतरी देवानीच पाठवले हे माझ्याकडून चांगलं काम करण्यासाठी. तुला अजून लागले तर अजून देऊ द्या. तुला विचारलं मी की तुला कशासाठी पाहिजे,
तो मग ऍक्सिडेंट झाला, ऑपरेशन चांगलं झालं, सक्सेस झालंय, पण आता सगळ्यात लागते औषध लागतात, त्याच्यात पैसे नाही. दाखवले कानाबिना खरेदी केल्यावर म्हणजे काय घाबरू नको, हे घेऊन जा, लागले तर अजून तुला मी द्यायला तयार आहे. तर काय असतं अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. तर आपण दया माया शांती जर वापरलं आपल्या जीवनामध्ये तर निश्चित आपला हा उगम पावतो. मी आज इथपर्यंत जी पोहोचले ही सगळ्या तुमचा राज्य सगळ्या तुमचा आशीर्वाद आहे. तुम्ही दोन्ही निवडणुकीला खूप चमत्कार करून तुमच्या एरियात काम केलंय, पण आता आमच्या ताईला निवडून आणलं तेव्हा करा तुमचा चमत्कार नाही मागे. हे आता तुम्ही लोक आणली काय मला अर्थ नाही. सीट माझी ज्यावेळी माझी भगिनी त्यावेळी तिथे उभी राहील त्यावेळी मला कनार्थाने आनंद वाटेल की आज हे सगळे पेटे बांधलेत ना, यांना सगळ्यांना आता काम करावं लागणार आहे. नुसतं पेटे बांधून चालणार नाही, तेव्हा कनार्थाने पेटा बांधल्याचं मला समाधान वाटते असं मला आज सांगावंसं वाटतं. अनेक उमेदवार इथे आलेले बरेच मागणी करत आहेत, जागरूक करता ज्याला त्याला तिकीट मिळेल त्याचं म्हणतात काम करणारे कोणी असो, कुठला गट तट भारतीय जनता पार्टीत नाही. प्रदेशामधून ज्यांना तिकीट देतील गरज आहे त्यांचं आपण दोघांनी म्हणून काम करायचंय, त्यांना निवडून आणायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे हात मजबूत करायचे. आज हा बोलण्याचा दिवस नाही, पण भारतीय जनता पार्टीतर्फे मी आज दोन वेळा आमदार झाले. ज्यावेळी माझ्या मागे कोणीच नव्हतं त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचे सगळे सहकारी, यांनी सांगितलं आपण म्हणतात त्याला तिकीट देऊ, नाही आले तरी चालेल, पण ही बाई लढेल, विकणार नाही, ही सीट विकली जाणार नाही, ही लढली जाईल, पडली तरी चालेल, पण तुम्ही लढा. मी त्याला म्हणलं मी लढेल, मी तुम्हाला एक रुपयाने देणार, पार्टीला खर्च करेल, तुम्हाला एक रुपयाला देणार असं असेल तर मला सीट द्या. त्याच्यावर तुमच्याकडे मागितलं कोणी मागितलं तर आम्हाला नाव सांगा. मी त्यांना माझ्या सीट सगळ्या मी मला सी कॅटेगरीत टाकलं होतं, फक्त देवेंद्रीच्या एकाच लिस्टमध्ये मी ए मध्ये होती आणि माझ्या घरातल्या लोकांना विश्वास होता. आणखी दोन लोक होते, एक आता आलेले सकाळी बोललेले अब्दुल हमीद खान पाशाबाई आणि एक लांडगे साहेब होते सिनियर पी आय इथं. हे दोघं सगळ्यांना सांगायचे की म्हणतात एक मात्रच येणार निवडून. काल मी एम डी साहेबांना भेटायला गेलेली एक आपल्या रिडेव्हलपमेंटच्या प्रकल्पाबद्दल, तर ते एक्साईटचे त्यावेळी हे होते सी ओ होते. तर म्हणतात आम्ही सगळे बसलो होतो, म्हणतात तरी मी काही तुम्हाला ओळखत नव्हतो चौदामध्ये, हे ऐकून होतो ना, पण तुला तर प्रत्यक्ष ओळखून नव्हतो. तर त्यांनी मला सांगितलं की ज्यावेळी आम्ही सगळे अधिकारी बसलो होतो ती चर्चा चालली होती तर नवंबरमधून कोणाने त्यावेळी आमचे अधिकारी लोक बोलले तर तिकडे म्हणतात तरी मात्र निवडून येणार, पण तुम्हाला इथे आल्या 6 महिने मी बघितलं, तुम्ही माझी बहीण आहात म्हणून कालच्या एका प्रकल्पाचं त्यांनी सही करून मला बहीण म्हणून गिफ्ट दिली फ्रीमध्ये. आणि मोठा प्रकल्प वाशीसारख्या ठिकाणी आता लवकरच संपाची त्याचं मी नारळ फोडणार आहे. आज एम एस आय मी आणला, 4 MSIच्या घरीच मीच केलं, पण नारळ फोडायला दुसरे असतात, पण ह्या नारळाचा अधिकार मला मिळणार आहे लक्षात ठेवा. आणि काल एम डी साहेब म्हणाले ते म्हणतात तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही माझ्या बहीण आहात, ते मला भाव बोलला, त्यामुळे ही पाईल मी आत्ताच्या आत्ता तुमची कळू देते, उद्या ती पाईल वाशीमध्ये त्यांच्या हातात जाईल, मग सीसीसाठी जाईल, मी सीसी त्यांनापूर्वी मी लगेच करून देते आणि एक नारळ फोडून टाकते. आज माझी एकच इच्छा आहे की लोकांना चांगली घरं मिळावी, मोठी घरं मिळावी, वेळेत घर मिळावं आणि क्वालिटी वाईज मिळावं. त्यासाठी मी आज जवळजवळ 2014 पासून काम करते. ते 2019 मध्ये त्याचं फळ आलं. आपल्याला मग ते नारळाचं झाड लावलं तर लगेच फळ येत नाही, कुठलंही झाड त्याला खत पाणी घालून मोठं करावं लागतं आणि मग त्याला फळ येतं. आता फळं आलेली आहेत, ती रसाळ फळं तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या तुमच्या एरियामध्ये रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट तयार करा, मला बोलवा, कुठे अडचण असेल तर मी करून देईन. ह्या नव्या मुंबईला उद्या घराचं जनक म्हणून लोकांनी मला ओळखलं पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि लोकांची इच्छा आहे की उद्या घर मिळालं तर कोणामुळे मिळालं, जे 20 वर्ष काम झालं नाही ते मेहनताईमुळे मिळालं. हा मला एक माझ्या इतक्या वर्षाच्या 28 वर्षाच्या जीवनातला एक चांगला कार्यकाळ असेल की जी मी लोकांना घरं देऊ शकेल. कारण अनेक आमदार येतात, खासदार येतात, मंत्री होतात, पण काहीतरी उद्दिष्ट करून जो जनतेसाठी लढतो, जो जनतेसाठी करतो, तो नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आपण बघितलं 2000 माझ्या म्हणून कोणच नव्हतं, अकेली चली ती
लोग आके मिलते गए, कारवा बनता गया और आपके आशीर्वाद से 2014-2019 आगे भी गरज सा बोलने बहुत बनना चाहिए। गरज साहेब तुमच्या शुभेच्छा मला मिळाल्या। माझं जीवन मी थोड्याच लोकांना मी सांगते की ज्यावेळी मला मनाला वाटेल त्यावेळी मी राजकारणातून निवृत्त जरी झाली तरी मी जनतेची सेवा ही कधी सोडणार नाही। मी मरेपर्यंत मी अखंड सेवा मी करतच राहणार आहे। राजकारण येतं जातं, पद येतात जातात, हे काही कायमस्वरूपी पद नसतं, हे काही कायमस्वरूपी खुर्ची नसते। आज गौदर्जी दुसऱ्याला द्यायला पाहिजे संगीत खुर्ची आहे। जर तुम्ही पाणी अडवून ठेवलं तर त्याचं गटार होतं, त्याला घाण्याची दुर्गंधी येते। पाणी वाहत राहिलं पाहिजे, वाहत राहिलं पाहिजे, वाहत राहिलं पाहिजे असं मी आपल्याला सांगू इच्छिते। आणि आपण इतक्या प्रेमाने मला इतका आशीर्वाद दिला त्याबद्दल मनातून मी आपली सगळ्यांची ऋणी आहे आणि आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देते। असंच प्रेम आशीर्वाद आपल्या मागे राहू द्या। तुमचा सगळ्यांचा चांगलं जीवन जगतावं, तुमच्यावर जगतावं एवढीच माझी इच्छा आहे परमेश्वराजवळ आणि आपल्या सगळ्यांजवळ। धन्यवाद। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।